छोट्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, ती कदाचित तुम्ही यापूर्वी ऐकलीही असेल. पण काही काही गोष्टी असतात की नाही अशा की ज्या पुन्हा पुन्हा ऐकाव्याशा वाटतात. त्यातलीच ही मुंगूस आणि सापाची गोष्ट. एका गावामध्ये रामू, त्याची बायको गंगा आणि त्यांचं छोटंसं बाळ असं तिघे जण राहत होते. रामूनं त्यांच्या घरी एक मुंगूस पाळलेलं होतं. तुम्ही देखील तुमच्या घरी पाळता की नाही एखादं छोटंसं कुत्र्याचं किंवा मांजराचं पिल्लू? तसंच रामून आणि त्याच्या बायकोनं त्यांच्या घरी एक मुंगूस पाळलेलं होतं. त्या दोघांना त्या मुंगसाचा खूप लळा लागला होता आणि ते मुंगूस देखील त्या बाळाशी खूप छान खेळायचं. एक दिवस काय झालं, सकाळी सकाळी रामू शेतावर कामासाठी म्हणून गेला आणि गंगा देखील पाणी भरण्यासाठी नदीकाठी गेली. ते मुंगूस बाळाशी पाळण्याजवळ खेळत बसलं होतं. दोघं जण एकमेकांशी छान खेळत होते. तेवढ्यात कसला तरी आवाज आला म्हणून मुंगसानं बघितलं तर काय, मोठा साप घरात आला होता आणि तो बाळाच्या दिशेने चालला होता. तो साप त्या बाळाला काही करण्यापूर्वीच मुंगसानं त्याला जागच्या जागी ठार मारलं आणि त्या सापाचं सगळं रक्त मुंगसाच्या तोंडाला बरबटलं. तेवढ्यात गंगा पाणी घेऊन आली. आपला प्रताप घरमालकिणीला दाखवायलाच पाहिजे असं मुंगसाला वाटलं म्हणून ते धावत धावत दारापाशी गेलं. पाणी घेऊन गंगा आली आणि बघते तर काय, दारामध्ये मुंगूस उभं आणि त्याच्या तोंडाला सगळं रक्त लागलेलं. तिला वाटलं या मुंगसानं आपल्या बाळालाच काहीतरी केलेलं असणार आणि त्याचंच रक्त ह्याच्या तोंडाला लागलेलं असणार. तिने पुढचा मागचा कुठलाही विचार न करता आपल्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा त्या मुंगसाच्या डोक्यामध्ये घातला आणि त्या क्षणी ते मुंगूस बिचारा जागच्या जागी ठार झालं. नंतर गंगानी आतमध्ये जाऊन पाहिलं तर काय, पाळण्यामध्ये बाळ अगदी सुरक्षित छान खेळत होत आणि जवळच एक मोठा साप मरून पडलेला होता. हे पाहता क्षणी गंगाला आपल्या कृत्याचा खूप पश्चाताप झाला. सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. पण आता काय उपयोग, पश्चाताप करण्याखेरीज तिच्या हातात काहीच नव्हतं. तिने जर शांतपणे आधी बघितलं असतं, विचार केला असता, तर तिला मुंगसाला असं गमवावं लागलं नसतं. पण पश्चातापाखेरीज तिच्या हातात काहीच उरलं नाही. काय छोट्या दोस्तांनो, आवडली काही सापाची आणि मुंगसाची गोष्ट? मला जरूर कळवा आणि हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो देखील करा. बाय बाय.